आता जो यांनी विषय सांगितला की संजय राऊतांनी असं स्टेटमेंट केलं की संदीप देशपांडे जर का उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी हल्ला केला असता तर ते 8-10 दिवस कोमात गेले असते. त्यांना शिमग्याच्या एकतर शुभेच्छा आणि जर का एवढी तुमच्या मध्ये मस्ती असेल तर तुमची सुरक्षा बाजूला करा, आमची सुरक्षा बाजूला करू, त्याला शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू, कपडे काढून ढुंगणार फटके मारू आम्ही त्यांच्या, संजय राऊतांच्या. तर फक्त आता मला या सगळ्या प्रकरणात एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, ते मी अतिशय नम्रतापूर्वक की हाताला प्लॅस्टर आहे माझ्या, आता आतमध्ये खा झाली तर खाजवायचं कसं या गोष्टीचं. चला मी पुन्हा एकदा राहुलजी तुम्हाला अतिशय विनम्रपणे आणि तुम्हाला पण विनम्रपणे सांगतो की मला पोलिसांनी काही गोष्टी सांगितल्या की याबद्दल वक्तव्य करू नका म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे. मी जे FIR आता ती FIR तुमच्याकडे कशी आली मला माहित नाही, पण ज्या पद्धतीने आली असेल तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. आज मला याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्यासाठी काही स्पेसिफिक कारण आहेत ती नंतर मी तुम्हाला सविस्तर सांगेन. संदीपजी, पोलिसांनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बोलायला नाही सांगितल्या त्या सांगा ना, कोणत्या कोणत्या गोष्टी बोलायला सांगितल्या. असं आहे, सगळं जर मी पत्रकार परिषद सांगत बसलो तर ते चुकीचं ठरेल, तुम्ही घरी या आपण चहा पिता पिता बोलू. सगळ्यांनाच आहे होळीच्या शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की मी अतिशय विनम्रपूर्वक म्हणजे मी पहिले आभार मानतो सरकारचे की त्यांनी मला पर्सनल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली, पण अतिशय विनम्रपूर्वक सांगतो की मला सिक्युरिटीची गरज नाही, मी कोणाला घाबरत नाही, मी कोणाला भीक घालत नाही, मी कोणाला घाबरणार नाही. आता सिक्युरिटीची गरज ज्यांना आहे, ज्यांची नावं आम्हाला कळलेली आहेत, त्यांना सिक्युरिटी द्यावी सरकारने, कारण सिक्युरिटीची गरज आता जास्ती त्यांना आहे. सर, 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 सवाल आहे, सवाल आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही संजय राऊतांना म्हणाला की तुम्ही कानाखाली वाजवली, तुम्ही त्यांच्या पत्रकार समोर असतो सर, तर त्याचं काही कनेक्शन आहे असं वाटतं का तुम्हाला? तपासायला लागेल, पोलीस तपास. पोलीस प्रोटेक्शन की मांग करते हो इस हमले के बाद की आपको? नहीं, मैंने उल्टा कहा, आपने सुना नहीं. हिंदी में सही देखिए, मैंने ये कहा कि इस पूरे मामलात में सरकार इज काइंड इनफ टू प्रोवाइड मी सिक्योरिटी, पर मेरा उनसे विनंती है, बहुत विनम्रपूर्वक विनंती है कि मुझे कोई सिक्योरिटी की जरूरत नहीं है. अभी सिक्योरिटी की जरूरत उनको है जिन्होंने मेरे ऊपर हमला किया है, तो सरकार उनके सिक्योरिटी का ख्याल रखे. तो आप उनको चैलेंज कर रहे हैं? मैंने कहा मेरे सिक्योरिटी की जरूरत नहीं है, सिक्योरिटी उनको दी चाहिए जिन्होंने हमला किया है. ठीक है, थैंक यू, थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.